जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, ई श्रम कार्ड केंद्र शासनाच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रामधील कामगारांची नोंदणी करून त्यांना श्रम कार्ड देण्याचं सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे, ज्याच्यासाठी या कामगाराला नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यायचं नाही आहे. मित्रांनो, अशा प्रकारची नोंदणी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 90 लाख असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपली नोंदणी करून हे ई श्रम कार्ड या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु अद्यापसुद्धा आपण जर पाहिलं तर याच्याबद्दलचे बरेच सारे संभ्रम आहेत. याचे नेमके फायदे काय मिळणार आहेत, हे ई श्रम कार्ड काढावं का, काढल्यानंतर 330 रुपये खात्यामधून प्रत्येक वर्षी कटणार का, असे बरेच सारे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत. आणि याच प्रश्नाच्या उत्तराबरोबर हे ई श्रम कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर हे नेमकं ई श्रम कार्ड काय आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर बांधकाम कामगार नोंदणी केली जाते आणि बांधकाम कामगार नोंदणी ही किती क्रिटिकल आहे हे सर्वांना आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. ज्याच्या दारामध्ये स्कॉर्पिओ उभा आहे त्याची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होते, परंतु खऱ्या बांधकाम कामगाराला 90 दिवसाचं प्रमाणपत्रच मिळत नाही. अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर इतरही कामगार नोंदणी आहेत, घरगुती कामगार असेल किंवा आता आपण रिक्षा ड्रायव्हरचं पाहिलं. आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या कामगारांची कामगार म्हणून नोंदणी आहे अशा कामगारांना या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काही ना काही लाभ देण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, हे लाभ या ठिकाणी कुणाला मिळाले तर ज्यांची नोंदणी आहे त्यांना. परंतु आपण जर पाहिलं तर आज असे असंघटित कामगार आहेत, आता या सर्वेक्षणानुसार सांगण्यात आले की देशामध्ये जवळजवळ 35 ते 40 कोटी हे जे कामगार आहेत हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचा PF मिळत नाही, ESIC नाही आहे किंवा त्यातला कुठल्याही प्रकारचं विम्याचं संरक्षण नाही. रोज काम करायचं, आपला हातावर पोट, त्या कामावरती आपलं दैनंदिन पोट भरायचं, अशा प्रकारचे कामगार या ठिकाणी काम करतात. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नावी काम करणारे आहेत, चप्पल बूट शिवणारे आहेत, वीटभट्टीवर कामगार काम करणारे कामगार आहेत, याचप्रमाणे बांधकाम कामगार आहेत, नाना प्रकारची कामं याच्यामध्ये खूप मोठी अशी लिस्ट देण्यात आलेली की जी कामं रोजच्या रोज कामगार करतात परंतु त्यांचा शासनाकडे कुठलाही डेटा नाही. आणि अशा जर कामगाराला अशा प्रकारची आता जशी कोरोनामध्ये परिस्थिती निर्माण झाली अशी जर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांना जर काही मदत करायची असेल तर नेमकी मदत कुणाला करायची, आणि हीच मदत करण्यासाठीसुद्धा हा एक डाटा या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे काही संघटित क्षेत्रामध्ये कामगार काम करतात त्यांना ESIC असतो, त्यांना PFचं कव्हर असतं. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जीवनज्योती विमा आहे, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, अशा प्रकारच्या 2 लाखाच्या विम्याचं कव्हरेजसुद्धा आहे. मात्र या कामगाराला हे कव्हरेज मिळत नाही आणि याच्यासाठीच हे ई श्रम कार्ड काढून त्या कामगारांना त्या विम्याचं कव्हरेजसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. याचप्रमाणे भविष्यामध्ये या कामगारांचा डाटा गोळा केल्यानंतर यांना कुठल्या ट्रेनिंगची गरज आहे, यांना काय काय ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं, यांच्या मुलांची शिक्षण असो किंवा इतर काही योजना यांच्यासाठी लागू केल्या जाऊ शकतात का, याच्याबरोबरचा याच्याबाबतचा शासनाला विचार करण्यासाठी हा एक डाटा महत्त्वपूर्ण असू शकतो. आणि अशा प्रकारच्या योजना आल्या तर प्राधान्यानं या ई श्रम कार्डच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारचे विविध सारे फायदे या ई श्रम कार्डचे या ठिकाणी होणार आहेत. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे ई श्रम कार्ड काढल्यानंतर या ठिकाणी 2 लाख रुपयाचा जो काही सुरक्षा विमा योजना आहे ही याच्याबरोबर या ठिकाणी दिली जाते, जी ऑप्शनल असते. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 330 रुपये वार्षिक या ठिकाणी हप्ता भरावा लागतो. मात्र अद्याप जे काही आता ई श्रम कार्ड दिलं जातं आहे याच्याबरोबर जे काही आहे ते त्या लाभार्थ्याला फ्रीमध्ये ती सुरक्षा विमा योजना दिली जाते. याच्यासाठी अद्याप तरी कुठलंही पेमेंट घेतलेलं नाही, कारण हे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार हे अतिशय अत्यल्प अशा पगारावरती काम करतात. त्याच्यामुळं अशा कामगाराकडून अशा प्रकारचं शुल्क आकारलं जाईल अशा प्रकारची कुठलीही शक्यता नाही. त्याच्यामुळे अशा भूलतापांना अपवांना बळी पडून हे कार्ड काढण्यापासून या ठिकाणी वंचित राहू नका. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे ई श्रम कार्ड काढताना तुम्हाला जे काही CSC सेंटर असेल किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून असो ही नोंदणी करताना कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यायचं नाही. विनाशुल्क आपल्या बँकेचा डाटा, आपल्या आधार कार्डचा डाटा, आपल्या कामाबद्दलची माहिती ही सर्व माहिती त्या ठिकाणी भरून आपल्याला ही श्रम कार्ड घ्यायचं आहे. आणि हे ई श्रम कार्ड आपण जर स्थलांतरित कामगार असाल किंवा आपल्या गावामध्ये काम करत असाल तरीसुद्धा आपल्या पूर्ण देशासाठी हे ई श्रम कार्ड या ठिकाणी आता व्हॅलिड राहणार आहे. जेणेकरून कुठल्याही राज्यामध्ये आपण काम करत असाल आणि त्या राज्यामध्ये जर ती योजना लागू असेल तर ते आपल्याला त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जसे की आता आपण पाहिलं की 1 Nation 1 Ration बरेच सारे स्थलांतरित कामगार दुसऱ्या राज्यामध्ये काम करतात आणि आत्ता जर त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर त्यांना त्या ठिकाणी अशा पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये अशा काही क्रिटिकल कालावधीमध्ये रेशन मिळणं असेल किंवा इतर काही सुविधा असतील या सुविधांचा सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे नाना फायदे या कार्डचे आहेत. तर हेच कार्ड ऑनलाईन पद्धतीनं कशाप्रकारे काढायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला ishram.gov.in या वेबसाईटवरती जायचं. हे पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी डॅशबोर्डवरती पाहू शकता की किती नोंदणी झालेली आहे आणि याच्याचवरती
या ठिकाणी एक नवीन नोंदणीसाठीचे ऑप्शन दिलेले आहे, टॅब दिलेले आहे आणि या रजिस्टरवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सेल्फ रजिस्ट्रेशन खुललेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपला मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे असा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि याच्याखाली आपण जर पाहिलं तर आपण मेंबर आहात का, पी एफचे मेंबर आहात का, त्याचप्रमाणे ESIC चे मेंबर आहात का, तर याला आपल्याला या ठिकाणी नो ठेवायचे कारण पी एफचे मेंबर हे ई श्रम कार्ड या ठिकाणी काढू शकत नाही. तर या दोन्ही ऑप्शनला आपल्याला या ठिकाणी नो करायचं आहे आणि दोन्ही ऑप्शनला नो करून याच्यावरती आपल्याला खाली सेंड OTPला क्लिक करायचे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर परत आपला मोबाईल नंबर दाखवला जाईल, मोबाईलवरती आलेला आपला OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकून सबमिट करायचे. याच्यानंतर पुढची ऑप्शन येणार आहे आपल्याला आधार कार्ड एंटर करण्यासाठी, आपला आधार कार्ड नंबर याच्यामध्ये दर्ज करायचा आहे. याच्यानंतर आधार टाकल्यानंतर जे काही कन्सेंट आहे हिंदी इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी वाचू शकता आणि या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारे आय ॲग्रीला क्लिक करून याला आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. याला सबमिट केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यामध्ये खुलेल, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन ऑलरेडी आधार कार्डनुसार या ठिकाणी घेतली जाणार आहे. याच्यानंतर आपल्याला माहिती भरायची ती म्हणजे आपल्या रेसिडेन्शियल ॲड्रेसची, आपल्या घराच्या पत्त्याची, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी वरती ऑप्शन येणार आहे होम स्टेटची, ज्याच्यामधून आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी करंट ॲड्रेसमध्ये आपल्या जो काही घराचा नंबर असेल तो घराचा नंबर, त्याचप्रमाणे आपल्या जवळचा जो काही एरिया लोकॅलिटी असेल तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. याच्याखाली आपल्याला महाराष्ट्र परत स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुक्याची यादी दाखवली जाईल, त्याच्यातून तालुका सिलेक्ट करायचा आहे, आपला पिनकोड टाकायचा आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपण मायग्रेट वर्कर आहात का आणि या ठिकाणी आपण किती वर्षापासून राहत आहात याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाईल. जर आपण स्थलांतरित मजूर असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे आणि असेल तर आपण कशामुळे स्थलांतरित झालात, एज्युकेशन, कामासाठी, इतर पर्पजसाठी, ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. मित्रांनो, याचबरोबर आपला राहता पत्ता आणि सध्याचा पत्ता हा जर सेम असेल तर आपण ह्या ऑप्शनला टिक करू शकता आणि नसेल तर त्याला अनटिक करून आपला जो काही कायमचा पत्ता असेल तो कायमचा पत्ता या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे आणि दोन्ही पत्ते जर सेम असतील तर त्याला आपल्याला त्या ठिकाणी टिक करून सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता विचारली जाईल, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं तर क्वालिफिकेशनमध्ये आपण निरक्षर आहात, त्याचप्रमाणे 8वी पास आहात, 10वी पास आहात, 12वी पास आहात किंवा डिग्री डिप्लोमा झालेली, ही सर्व माहिती या ठिकाणी विचारली जाईल. जे आपलं शिक्षण असेल ते शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. याच्यानंतर शिक्षण जर असेल तर शिक्षणाची काही कागदपत्रं असतील, प्रमाणपत्र असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि जर सर्टिफिकेट नसतील तर आपण ते ब्लँक देखील त्या ठिकाणी सोडू शकता. याच्यानंतर मंथली इन्कम किती आहे, 10,000 कमी आहे, 20,000 कमी आहे, जो काही आपला मंथली इन्कम असेल तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्याबद्दलचे काही पुरावे असतील तर ते अपलोड करायचे आहेत आणि जर नसेल तर त्यालासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ब्लँक ठेवायचे आणि याच्याखाली आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूचे ऑप्शन दिलेले आहे, ते सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या कामाची माहिती, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपला ऑक्युपेशन, व्यवसाय काय आहे हे विचारलं जाईल, ज्याच्यामध्ये आपण कार्पेंटर असाल तर कार्पेंटर, बिल्डिंग वर्कर असाल तर बिल्डिंग वर्कर, किंवा याच्यामध्ये एक लिस्ट देण्यात आलेली आहे, या लिस्टवरती आपण इन्फोवरती क्लिक केलं तरी लिस्ट आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल की या लिस्टमध्ये नावं देण्यात आलेली आहेत की आपण कशा प्रकारचं काय काय काम करतात, पशुधन डेअरी उत्पादक आहेत की शेतीचे फसल उत्पादक आहेत किंवा अन्य प्रकारची जी कामं आहेत ती कामं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत, त्याच्या संबंधातील कोड देण्यात आलेले आहेत, त्याला इंग्लिशमध्ये असलेलं नाव देण्यात आलेलं आहे, ज्याचे आपण काही अक्षरं टाईप केल्यानंतर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी ॲटोमॅटिक दाखवलं जाईल आणि याच्यामधून जो काही आपला व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यातमध्ये 4-5 अक्षरामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे तो दाखवायला चालू करेल. जसं आपण वीटभट्टी कामगाराला ब्रिक टाईप केल्याबरोबर पुढचं नाव ॲटोमॅटिकली घेतलेलं आहे. या कामामध्ये आपण किती दिवसापासून आपला कामाचा एक्सपिरियन्स आहे ते त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे. आपला दुसरा काही व्यवसाय आहे का, दुसरं काही काम करता का, दुसरं काही माहिती आहे का, त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. याच्यानंतर आपण हे कामाचं नॉलेज कशा प्रकारे आपल्याकडे मिळवलेलं आहे, आपल्याला सबस्किल काही आहेत का आणि याचबरोबर आपल्याला काही स्किलची गरज आहे का, याच्याबद्दल देखील याच्यामध्ये माहिती विचारली जाईल आणि त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आणि माहिती भरल्यानंतर खाली ऑप्शन दिलेली आहे सेव्ह अँड कंटिन्यू, या सेव्ह अँड कंटिन्यूवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्या बँक अकाउंट डिटेल्सवरती येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला बँकेची आपल्या माहिती भरायची आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आधार लिंक आहे का, ॲटोमॅटिकली नो दाखवते कारण आपल्या आधारला तो मोबाईल नंबर सेडिंग केलेला नसल्यामुळे ही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे दाखवली जाईल. याच्यामध्ये बँक अकाउंट नंबर 2 वेळेस टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्या अकाउंट होल्डरचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. IFSC कोड आपल्याला या ठिकाणी माहीत असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण या ठिकाणी सर्च करू शकता. आणि IFSC कोड टाकल्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व डिटेल ज्या काही बँकेच्या ॲड्रेस वगैरे घेतील आणि याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचे. बँकेची पूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आपल्या फॉर्मची प्रिव्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाईल
आणि याच्याखाली आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. हा फॉर्म पूर्णपणे आपल्याला एक वेळ चेक करायचा आहे. याच्यामध्ये बाहेर भरलेली माहिती व्यवस्थित आहे का हे सर्व आपल्याला तपासून पाहिजे. आणि माहिती जर व्यवस्थित असेल तर याला स्क्रॉल करून खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहिजेत, सोय घोषणा आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि या सर्व घोषणा सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत. अशा प्रकारची एक सोय घोषणावरती आपल्याला टिक करून हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला फायनली सबमिट करायचा आहे, जेणेकरून आपली नोंदणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ताबडतोब आपलं UN कार्ड जे काही ईश्रम कार्ड आहे हे या ठिकाणी आपल्याला जनरेट होणार आहे. ते कार्ड आपल्याला ताबडतोब या ठिकाणी दाखवलं जाईल, ज्याच्यामध्ये आपल्या लाभार्थ्याचं नाव, फोटो, त्या कार्डचा नंबर, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. आता मित्रांनो, हे कार्ड बनवल्यानंतर हे कार्ड बनवत असताना जर काही चुका झाल्या, आपलं एज्युकेशन चूक झाले असेल, व्यवसाय चुकीचा गेला असेल, किंवा इतर काही माहिती चुकीची असेल, किंवा आपलं आधार कार्ड हे जे कार्ड आहे हे आपण डाउनलोड न करता आल्यामुळे आपल्याला परत डाउनलोड करायचं असेल, तर हे सर्व आपणसुद्धा परत एकदा करू शकता. आणि याच्यासाठी परत एकदा आपल्याला मेन डॅशबोर्डवरती यायचं आहे, किंवा ज्यावेळेस कधी आपल्याला हे करायचं असेल त्यावेळेस आपण या ईश्रम.gov.in या वेबसाईटवरती येऊ शकता. आणि परत एकदा आपल्याला जी काही रजिस्ट्रेशनची ऑप्शन दिलेली आहे याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर नोंदणीला ज्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर टाकलेला होता, कॅप्चा कोड टाकला होता, त्याच प्रकारच्या मोबाईल नंबर कॅप्चा कोड टाकून नोचा ऑप्शन सिलेक्ट करून सेंड OTPला क्लिक करायचे. परत आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. याच्यानंतर परत आपल्याला आपलं जे काही आधार कार्ड नंबर आहे हा आधार कार्ड नंबर याच्यामध्ये विचारला जाईल. तो आधार कार्ड नंबर टाकून सबमिट केल्यानंतर आपलं ईश्रम कार्ड बनलेलं असल्यामुळे आपल्याला दोन ऑप्शन दाखवल्या जातील, डाउनलोड UN कार्ड, त्याचबरोबर अपडेट प्रोफाईल. जर आपली काही माहिती दुरुस्ती करायची असेल तर अपडेट प्रोफाईलमधून आपण हे करू शकता, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, ॲक्युमेशनल डिटेल, एज्युकेशन जे काही असेल ते आपल्याला याच्यामध्ये चेंज करता येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण हे ईश्रम कार्ड काढू शकता आणि येणाऱ्या भविष्यामधल्या ज्या काही योजना असतील या योजनाचे लाभार्थी बनण्यासाठी आपण या ठिकाणी पात्र होऊ शकता. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या भूलतापाला बळी न पडता आपल्या जी काही माहिती आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या योजनांचा लाभ आपल्याला देखील मिळू शकतो आणि शासनाला देखील याच्याबद्दल माहिती होऊ शकते की नेमके देशामध्ये असे किती कामगार आहेत, किती लोक गोरगरीब आहेत की ज्यांना अशा योजनांची अशा मदतीची गरज आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही ई श्रम कार्ड बद्दलची माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.